मित्रांनो, मागील प्रश्नसंचामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता की खालीलपैकी कोणी सायकलचा शोध लावला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॅकमिलन। मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न ही गट क आणि गट ब या स्तरावरील सर्वच परीक्षांमध्ये जवळजवळ येतात, तर अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका। तर वळूया आजच्या प्रश्नसंचाकडे। आजच्या प्रश्नसंचातील पहिला प्रश्न, परम हा भारताचा पहिला महासंगणक निर्माण करणारी संस्था कोणती? TCS। खालीलपैकी कोणी 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी। मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई कोठे निर्माण केली जाते? म्हैसूर। शालेय शिक्षण दर्जा निर्देशांक गुणवत्ता यादीत महाराष्ट्राला मिळालेले स्थान कोणते? सहावे। बुलेट प्रूफ जॅकेटसाठी मानक निश्चित करणाऱ्या देशात भारताचा क्रमांक कितवा? चौथा। छत्रपती राजारामाने आपली दुसरी राजधानी कोठे निर्माण केली होती? छत्रपती राजारामाने आपली दुसरी राजधानी सातारा येथे निर्माण केली होती। RTGS हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर RTGS म्हणजेच रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट। खालीलपैकी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाने पशु पक्ष्यांचे बळी देण्यावर बंदी घातली? त्रिपुरा। डॅश पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? सातपुडा डोंगर रांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत। शालेय शिक्षण दर्जा निर्देशांकासाठी कोणते वर्ष आधारभूत मानण्यात आले आहे? 2015-16। गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री। महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले? मोनॅको। राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कोणत्या तारखेला असतो? 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन असतो। जगातील सर्वात उंच ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशात आहे? इक्वेडोर। ब्राह्मोस या क्षेपणास्त्राच्या पहिल्या आवृत्तीची चाचणी केव्हा घेण्यात आली? 2017 मध्ये। सौराष्ट्रातील कोणती गाय दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? गीर। कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आला आहे? नामदेव। खालीलपैकी कोणत्या नदीच्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे? यमुना नदी। खालीलपैकी कोणास 2015चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आला? गुलाम नबी आझाद। स्वच्छ रेल्वे स्थानक सर्वेक्षणाच्या उपनगरीय स्थानके प्रकारात कोणते स्थानक अव्वल ठरले? अंधेरी। आठवणीत राहू द्या उपनगरीय स्थानके प्रकारात।
द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज या पुस्तकाचे लेखक कोण? अमर्त्य सेन. सातमाळा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? सातारा. डॅश मायक्रॉन पर्यंतच्या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे? एकावन्न मायक्रॉन पर्यंतच्या. शेतीसाठी 24 तास मोफत वीज पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तेलंगणा. महाराष्ट्रातील पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? प्राकृतिक रचना. हिमोफेलिया हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? अनुवांशिक रोग आहे. मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? चेन्नई येथे आहे. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील. स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत 2019 या सर्वेक्षणात देशातील किती प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता? 720 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. प्रसिद्ध पुरंदरचा किल्ला खालीलपैकी कोणी लढवला होता? मुरारजी देशपांडे यांनी प्रसिद्ध असा पुरंदरचा किल्ला लढवला होता. सागर जलात पुढीलपैकी कोणते क्षार सर्वाधिक मिसळलेले असते? क्लोरीन. 10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापूजी आने यांनी. अमरावती जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी स्वीप मोहिमेचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? बबीता ताडे. बबीता ताडे यांनी कौन बनेगा करोडपती मध्ये 1 कोटी रुपये जिंकले होते. 2019 मध्ये महाराष्ट्रात 10% अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली. 32% पावसाची नोंद करण्यात आली. महात्मा गांधी यांचे 150वे जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. October 2018 to 2020 पर्यंत. विद्रोहाचे पाणी पेटले आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर गंगाधर पानतावणे. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत? 5. पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या महिला T20 प्रकारात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम कोणी नोंदवला? एलिसा हेली ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. खालीलपैकी कोणी आलमगीर ही उपाधी धारण केली होती? औरंगजेब. तर मित्रांनो, हा प्रश्नसंच तुम्हाला कसा वाटला ते लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडत असेल तर मित्रांनो प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी. एक्सरसाइज एकुवेरिन हा संयुक्त युद्ध सराव कोणत्या 2 देशांत पार पडला?
भारत व मालदीव। जागतिक सामाजिक न्याय दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? 20 फेब्रुवारी रोजी। भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी कोणते राष्ट्र हे आकाराने लहान आहे? मालदीव। महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोणत्या विद्युत प्रकल्पास ओळखले जाते? कोयना जलविद्युत प्रकल्प। कच्ची फळे पिकविण्यासाठी डॅश वापरतात? इथिलीन। ॲमनेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट कोणते? मानवी हक्क संरक्षण। द एसेन्शियल आंबेडकर या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर भालचंद्र मुणगेकर। भारताची मानवनिर्मित सीमा असणाऱ्या देशांचा योग्य पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 3, पाकिस्तान, बांगलादेश। इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? रास बिहारी बोस। भारत मालदीव संयुक्त युद्ध सराव एक्सरसाइज एकोवेरिन कोठे आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, अपेक्षा आहे की या प्रश्नाचं आपण उत्तर द्याल। तर मित्रांनो, इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन प्रश्नसंचासह। तोपर्यंत हॅव अ नाइस डे।